नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो एक नवीन विषय एक नवीन शेतीविषयक माहिती जी की तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप जास्त उपयुक्त राहणार आहे कारण आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहे की नेमकं हरभऱ्याचं पीक खुला अवस्थेत असताना त्याच्यावरती अनेक कीटक येतात अनेक अळ्या येतात त्यांचं योग्य व्यवस्थापन कशा प्रकारे करावं आणि आपल्या हरभरा पिकाला या अळ्यांपासून कशाप्रकारे वाचवावं तर शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती अचूकपणे कळून येईल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये हरभरा पिकामध्ये ही फवारणी वगैरे घेऊ शकाल आणि तुमच्या अळ्यांचं वगैरे तुमच्या हरभऱ्या पिकावरील कुठल्या पण रोगाचं नेमकं व्यवस्थापन तुम्ही करू शकाल तर शेतकरी मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला वेळ न घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या हर हरभऱ्याचं पीक जे आहे ते फुला अवस्थेत आलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं आपण बघू शकतो त्यांनी पहिली दुसरी फवारणी त्याच्यावरती आटोपलेली आहे आता ती हरभऱ्यावर वेळ आलेली आहे ती म्हणजे फुला अवस्थेची कारण या स्टेजमध्ये आपल्याला अत्यंत जास्त हरभऱ्याची काळजी काळजी घ्यावी लागती कारण हा जो स्टेज आहे हरभऱ्याची फुलंधारणीची ही सर्वात महत्वाची स्टेज आहे या स्टेजमध्ये आपल्याला वेगवेगळे त्याच्यावरती रोग बघायला मिळतात वेगवेगळ्या अळ्यांचा अटॅक बघायला मिळतो त्याच्यामुळे आपल्या हरभऱ्या पिकाचे त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळे या अळ्यांचा या रोगांचं योग्यपणे विल्हेवाट करणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती नेमकी कुठली फवारणी घ्यावी ने त्याच्यामध्ये नेमके कुठले प्रोडक्ट आपण यूज करावे हे सर्व माहिती आपण आज बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसा जसा हरभऱ्याचं पीक मोठं होतं तसं तसं त्याच्यावरती अळ्यांचा प्रभाव वाढतो फुला अवस्थेत असताना जेव्हा त्याला गाठी लागण्यास सुरुवात होती फुलं लागण्यास सुरुवात होती तेव्हा त्या फुलांवरती बारीक बारीक अळ्यांचा अटॅक होतो आणि ह्या अळ्या काय करतात की फुलं जे आहे ते फुलांमधला जो सेलसॅब असतो म्हणजेच की फुलांमधला जो रस असतो तो रस शोषून घेतात रस शोषक अळ्या याला म्हणतात रस शोषक अळ्या त्याच्यावरती अटॅक करून त्यातील सर्व रस शोषून घेतात त्या परिणामी काय होतं की आपलं हरभऱ्याच्या झाडावरील जे फुल आहे ते फुलांमधला सर्व रस निघून गेल्यांवरती ते फूल जे आहे ते एकदमपणे सुकून जातं आणि ते फुलांमधनं आपल्याला गाठे निर्माण होताना दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो हे एक प्रकारची अडी त्याच्यावरती अटॅक करते त्याच्यानंतर जेव्हा गाठे लागण्यास सुरुवात होती त्या फुलांमधनं जेव्हा गाठी लागायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा त्याच्यावरती अळ्यांचा अटॅक होतो ह्या अळ्या का काय करतात की त्या हरभऱ्याचा गाठा जो असतो त्या गाठ्याला छोटस होल करतात आणि त्याच्या आतमध्ये शिरतात आणि आतमध्ये शिरून जो आतला जो गर असतो जो आतला जो दाण्याचा भाग असतो तो पूर्णपणे खाऊन टाकतात पूर्णपणे फिट करतात त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हरभऱ्याचे जे गाठे आहेत ते जरी वाढीस लागले तरी त्या आतमधनं पोकळ राहतात त्याच्यामध्ये आपल्याला दाणे बघायला मिळत नाही तर अशा प्रकारचे कीटक अशा प्रकारच्या अळ्या याच्यावरती अटॅक करतात तर नेमकं याच्यावरती काय व्यवस्थापन कुठली फवारणी तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती सर्वात बेस्ट असं कीटकनाशक राहील ते म्हणजे इव्हिसंटचं इव्हीसंटचं कीटकनाशकाची जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला लगेच याच्यामध्ये रिझल्ट दिसून येईल लगेच तुमच्या हरभरा पिकावरील सर्व अळ्यांचा जो प्रभाव आहे प्रादुर्भाव आहे तो निघून जाईल अळ्याच लगेचच्या लगेच मरण पावतील कारण इव्हीसंट हे जे कीटकनाशक आहे इव्हीसंटचा प्रभाव तुम्हाला चांगल्या प्रकारचा मिळतो इव्हीसंटची फवारणी जर तुम्ही भर उन्हामध्ये जरी केली तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येतो आणि कीटकांना कीटकनाशकांचं काय असतं की जर तुम्ही उन्हामध्ये फवारणी केली तर त्याचा ना, के प्रभाव तुम्हाला दिसून येत नाही प्रभाव कमी दिसून येतो किंवा दिसूनच येत नाही किंवा आणि कीटकनाशक जर तुम्ही फवारणी केली नंतर ढगाळ वातावरण आलं पावसाचा थोडा जरी प्रभाव प्रभाव तुम्हाला दिसून आला किंवा पावसाचं प्रमाण थोडं दिसून आलं तर त्याच्यावरती प्रभाव तुम्हाला ते कीटकनाशक दाखवत नाही मात्र इविसंट या कीटकनाशकाचं असं नाहीये तुम्ही उन्हामध्ये जरी फवारणी केली किंवा फवारणी केल्यानंतर पाऊस जरी आला तरी तुम्हाला ते रिझल्ट दाखवेल परिणामी त्याचा तुम्हाला अख्ख्या प्लॉटवरील तुमच्या अळ्यांचा परिणाम जो आहे तो कमी झालेला दिसेल किंवा नष्ट झालेला दिसेल तर इव्हिसंट हे एक बेस्ट राहू शकतं तुमच्यासाठी कीटकनाशक आता हे मी याच्यासाठी सांगतोय कारण आम्ही आमच्या हरभराच्या पिकावरती इव्हीसंटची फवारणी केलेली आहे आणि आम्हाला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लगेच दिसून आला सर्व अळ्यांचा त्याच्यामध्ये नायनाट झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला इव्हीसंट हे सुचवलेलं आहे नाहीतर त्याच्यामध्ये तुम्ही बाकी कीटकनाशक सुद्धा यूज करू शकता त्याच्यामध्ये अनेक आहेत इमॅमॅक्टिम बेन्झोईट आहे कोरायजेन आहे अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता याचा सुद्धा प्रभाव तुम्हाला छान दिसून येईल मात्र तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा फुल अवस्थेत आपलं हरभऱ्याचं पीक आहे तुम्हाला अळी वगैरे दिसून आल्यास त्याच्यामध्ये लगेच तुम्ही फवारणी घ्या म्हणजेच की त्याचा प्रादुर्भाव जो आहे अळ्यांचा तो वाढू देऊ नका खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढू देऊ नका लगेच दिसल्या सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला अळी जेव्हा दिसून येईल तेव्हाच त्याच्यावरती ते फवारणी घेऊन टाका कारण एकदा जर अळ्यांचा प्रभाव वाढला तर तो, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो आणि सर्व तुमच्या हरभऱ्याच्या प्लॉटला डॅमेज करून जातो सर्व हरभऱ्याचं पीक तुमचं वाया जातं त्याच्यामध्ये फुलं धारणा व्यवस्थित होत नाही झाली तरी गाठ्यांमध्ये आतमध्ये अळ्या शिरून ते सर्व दाणे खाऊन टाकतात त्याच्यामध्ये गाठ्यांचं तुमचं प्रमाण कमी होऊन जातं दाण्यांचं प्रमाण कमी होऊन जातं परिणामी तुमचं उत्पन्न जे आहे हरभऱ्याचं ते एकदम कमी होऊन जातं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावरती थोडा जरी अळ्यांचा प्रभाव वगैरे दिसून आला तर त्याच्यामध्ये लगेच तुम्ही फवारणी घ्या ती म्हणजे कीटकनाशकाची कीटकनाशकाची फवारणी जर तुम्ही केली तर त्याच्यावरती तुम्हाला परिणाम दिसून येईल तुमचं हरभऱ्याचं पीक एकदम निरोगी राहील त्याच्यावरती कुठल्याच प्रकारच्या अळ्यांचा त्याच्यामध्ये अटॅक होणार नाही कारण हीच एक हरभऱ्याची स्टेज असते ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हरभऱ्याची काळजी घ्यावी लागते तर शेतकरी मित्रांनो हीच होती आपली आजची माहिती की हरभरा पिकावर नेमकी फुला अवस्थेत असताना कीटकांचं कशाप्रकारे व्यवस्थापन करावं कशाप्रकारे व्यवस्थापन करावं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आणखीन एक त्याच्यामध्ये टीप म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही याच्यावरती कीटकनाशकाची फवारणी घ्याल ना त्याच्यामध्ये नीम ऑइल जरूर ऍड करा नीम ऑइल हे कशासाठी मी तुम्हाला सांगितलं कारण नीम ऑइलमुळे काय होईल आता तुमचं हरभऱ्याचं पीक फुलावस्थेत आहे काही दिवसानंतर ते गाठ्यांमध्ये जाईल म्हणजेच की गाठी लागण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता याच्यावरती फवारणी केली हरभऱ्याच्या पिकावरती आणि दहा ते पंधरा दिवसांनी त्याच्यावरती पुन्हा अळ्यांचा अटॅक होऊ शकतो तर हा अळ्यांचा अटॅक होऊ नये यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये नीम ऑइल ॲड करायचा आहे नीम ऑइल काय करतं की नीम ऑइलची जर तुम्ही फवारणी केली तर नीम ऑइलमुळे तुमच्या हरभऱ्याच्या झाडावरती हरभऱ्याच्या पिकावरती एक प्रकारचा कडवटपणा टिकून राहतो या कडवटपणामुळे काय होतं की त्याच्यामुळे ते कुठलीच अळी त्याच्यावरती अटॅक करू शकत नाही जरी आली तरी त्याच्यावरती ती फीड करू शकणार नाही त्याला खाऊ शकणार नाही त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला छान असा दिसून येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये नीम ऑइल जरूर ऍड करायचं आहे आता प्रमाण बघूया आपण प्रमाण किती ठेवायचं कीटकनाशक तुम्ही घेत असताल कोऱ्यात जे निमॅक्टिन बिन जे कुठलं पण प्र, तर प्रमाण ठेवत असताना तुम्हाला दहा ते बारा एम एल कीटकनाशकाचं प्रमाण पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि नीम ऑइलचं प्रमाण जे ठेवायचं आहे ते आठ एम एलपर्यंत पर्यंत निम ऑइलचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे आता आम्ही आमच्या प्लॉटवरती जी फवारणी केली हरभऱ्याच्या हा जो तुम्हाला प्लॉट दिसतोय माझ्या मागचा हरभऱ्याचा याच्यावरती हे सध्या फुलं अवस्थित हा प्लॉट आहे भरपूर प्रमाणात फुलं धारणाला झालेले आहे मात्र आता चार ते पाच दिवसान अगोदर आम्ही याच्यावरती फवारणी घेतली सुरुवातीला आम्हाला काही प्रमाणात याच्यावरती अळ्यांचा अटॅक दिसून आला होता जे की फुलांना डॅमेज करत होत्या त्यामुळे आम्ही याच्यावरती एक फवारणी घेतली ती म्हणजे इव्हीसंट प्लस नीम ऑइल या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही याच्यावरती फवारणी घेतली आता आम्हाला अशा प्रकारचं याच्यामध्ये ऑब्झर्वेशन दिसून आलं की अळ्यांचा प्रभाव एकदमच कमी झालेला आहे कुठल्याच प्रकारच्या अळ्या याच्यावरती नाही कुठल्याच प्रकारचा रोग याच्यावरती नाहीये आणि नीम ऑइलमुळे एक प्रकारचा कडवटपणा याच्यावरती टिकून आहे जो की पुढील दहा ते पंधरा दिवस याच्यावरती टिकून राहणार आहे म्हणजे अळ्यांचा याच्यावरती अटॅक पुढील दहा ते पंधरा ते वीस दिवस याच्यावरती अटॅक होऊ शकणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फवारणी घेत असताना कीटकनाशक प्लस नीम ऑइल याची तुम्हाला फवारणी घ्यायचा आहे योग्य प्रमाण त्याच्यामध्ये यूज करायचं आहे तुम्हाला नक्कीच छान असा रिझल्ट दिसून येईल आणि तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे एकदम निरोगी हिरवगार आणि सुदृढ राहील शेतकरी मित्रांनो हाच होता आपला आजचा टॉपिक तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करून जा जेणेकरून आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत जाईल आणि जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नवनवीन शेतीविषयक माहितीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद